विरोधी पक्षाच्या बाकावर बसले असताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सरकारला घेणाऱ्यांची भाषा स्वतः सत्तेत आल्यानंतर बदलल्याचं दिसून आलंय. राज्याला अवकाळी पावसानं झोडपून काढलंय, पण राज्य सरकार नुकसान भरपाईच्या निकषांची आकडेवारी पुढे करतंय. 65 मिलीमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस झाला तरच केंद्राची मदत मिळते, मात्र सध्या राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचं प्रमाण तेवढं नाही, त्यामुळे केंद्राची मदत मिळणार नसल्याचं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भळभळत्या जखमांवर एक प्रकारे मीठ चोळलं गेलंय. दरम्यान अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी आता अधिवेशनाचा मुहूर्त काढण्यात आलाय. अवकाळी पावसात नुकसान झालेल्या शेतीचे 15 मार्च पर्यंत पंचनामे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वात जास्त अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या यवतमाळ जिल्ह्याचा दौरा त्यांनी केलाय. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची आकडेवारी पाहूयात. ७,४९,००० हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालंय. ६,९,००० हेक्टर जमिनीवरची शेती पिकं यात जमीनदोस्त झाली. ১,४,००० हेक्टर जमिनीवरची फळ पिकंही वाया गेलीत. अवकाळी पावसानं तिघांचा मृत्यू झालाय तर 12 जण यात जखमी झालेत. 112 जनावरंही दगावली आहेत. एकंदरीत महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे. राज्यभरामध्ये अवकाळी पावसामुळे 1 मार्च 2015 पर्यंत 7,49,000 हेक्टर क्षेत्राची हानी पिकांची झालेली आहे. यामध्ये फळबागांची हानी आहे, द्राक्ष, आंबा, केळी, त्याचबरोबरीला हरभरा, गहू आणि अन्य तत्सम पिकांची हानी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. अजूनही पंचनामे व्हायचे आहेत, त्यामुळे त्याचा अंतिम अंदाज अजून निश्चित करण्यात आलेला नाही. 65 मिलीमीटरच्या वर पाऊस कुठेही झालेला नसल्यामुळे केंद्रीय आपत्ती निवारण केंद्राकडून मिळणारी मदत मिळणार नाही, म्हणून राज्य सरकारने आज मंत्रिमंडळामध्ये हा निर्णय घेतला की याचा संपूर्ण अंदाज आल्यानंतर जे पात्र व्यक्ती आहे त्यांना राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीमधून मदत देईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.